कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम या ठिकाणी मोटारसायकल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. या टोळीकडून नांदेड जिल्ह्यातील चोरीच्या 9 मोटारसायकल पकडण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जगदीश भांडारवार यांनी दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला येहळेगाव तुकाराम या ठिकाणी चोरीच्या गाड्यांचा व्यवहार होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून आरोपी नागेश उर्फ आकाश सखाराम शिंदे, विकास गजानन शिंदे या युवकांनी चोरीच्या मोटारसायकल विक्री केल्याचं समोर आलंय. या आरोपींच्या दारामध्ये नांदेड जिल्ह्यात चोरी केलेल्या 2-3 मोटारसायकल दिसत होत्या. आरोपींची कसून तपासणी केली असता 3 मोटारसायकलचे कागदपत्रे देतो असे खोटे सांगून विक्री केलेल्या 3 इसमांकडून जप्त करण्यात आल्या. मोटारसायकल बाबत अधिक विचारपूस केली असता नांदेड येथील सुखविंदर सिंग मेजर गुरुद्वारा गेट नांदेड आणि हरमित सिंग उर्फ हमू रेखा सिंग पुजारी यांनी हिंगोली येथून वेगवेगळ्या कंपनीची मोटारसायकल चोरी करून परस्पर विक्री करून काही मोटारसायकल नागेश शिंदे आणि विकास शिंदे यांच्या मार्फत नांदेड येथे चोरी करून त्या देखील विक्री केल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न झालंय. त्यांनी नांदेड येथील काळ्या रंगाचे 4 स्प्लेंडर प्लस 2 हिरो होंडा पॅशन आणि 1 होंडा युनिकॉर्न मोटारसायकल तसेच आरोपी नागेश यांनी गुन्हा करताना वापरलेले बजाज कंपनीची लाल पल्सर अशा 9 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक SS घेवारे, KD पोटे, AD माखणे यांच्यासह पोलीस पथकाने केली आहे. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN न्यूज हिंगोली.